विधान परिषदेमध्ये झालेल्या गदारोळानंतर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुषमाताई अंधारे आहेत. ताई, कारवाई केली, 5 दिवसाचं निलंबन अंबादास दानवे यांच्यावर केलं आहे. नाही, मला वाटतं हे निलंबन म्हणजे असा ठरवून टाकला ट्रॅप आहे. आमच्या पक्षाचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. ठरवून प्रसाद लाड, जे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत लाडावून ठेवलेलं कॅरेक्टर आहे, यांनी जे या बालिश हरकती केल्या, जे ठरवून एखाद्याला डिवचणे, भडकवणे, चिथावणी देणे, प्रवोक करणे, अशा पद्धतीची ती कृती होती आणि त्यातनं एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल रिॲक्शन, त्या प्रक्रियेनं त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आली. परंतु या सगळ्यांवर विरोधकांचा आवाज दाबणे हाच मूळ हेतू होता असं माझं म्हणणं आहे. सभापतींनी ही कारवाई करताना सांगितलंय की अश्लील भाषा जी आहे, शिवीगाळ जी आहे, ती सभागृहामध्ये झाली होती. नाही, सभागृहामध्ये शिवीगाळ होऊ नये असं माझंही मत आहे. ठीक आहे, सभागृहामध्ये कोणी अपशब्द वापरू नये, परंतु सभागृहाचं पावित्र्य राखण्याच्या संबंधाने संस्कृती रक्षणाचे उमाळे जे आत्ता भाजपला आणि सत्ताधाऱ्यांना फुटत आहेत, ते याच्या आधी कुठे गेले होते बरं? संसदीय कामकाज चालू असताना खासदार रमेश बिधुरीने दानिश अलीबद्दलची वापरलेली भाषा यावर काय म्हणणं आहे? सभापती महोदया स्वतः महिला आहेत. महिला सभापतींनी खरं तर महिलांच्या सन्मानाच्या साठी आवाज उठवला पाहिजे. जेव्हा खासदार सुप्रिया सुळेंच्याबद्दल आमदार अब्दुल सत्तारांनी अत्यंत गलिच्छ, आक्षेपार्ह आणि अभद्र भाषा वापरली, तेव्हा कुठे होत्या त्या? संजय सिरसाटांनी उर्मट भाषा केली, तेव्हा कुठे होत्या? गुलाब पाटीलने नटीसारखे शब्द उच्चारले, तेव्हा कुठे होत्या? त्यामुळे ठरवून आपल्या सोयीस्कर वादाचे धनी असणाऱ्या लोकांनी आपल्या सोयीसोयीने तत्त्वज्ञान मांडणं हे काही बरोबर नाही आहे. मला असं वाटतं की जर खरंच तुम्हाला हा प्रश्न इतका महत्त्वाचा वाटतो तर कायदा सगळ्यांसाठी सारखा असावा. जर हा नियम तुम्ही श्री दानवे यांना लावत असाल तर तोच नियम आधीच्या आमदारांना का लावला नाही, हा माझा साधा प्रश्न. सभापती बायसपणे हा निर्णय घेत आहेत, अशा प्रकारे वागतायत सभागृहामध्ये, असा आपला आरोप आहे? हो, अगदीच. सभापती महोदयांना आधीच्या लोकांची वक्तव्य दिसत नाहीत का? काय पद्धतीची वक्तव्य करतात? सभागृहाच्या पायऱ्यांवर काय पद्धतीने सन्मान्य आदित्यजींबद्दल काय पद्धतीची बॅनरबाजी, विचित्र आवाज काढणे, हे सगळे प्रकार त्यांना दिसले नाही का? त्यावेळेला नाही का त्यांना काही भूमिका घ्यावीशी वाटली, काही निर्णय घ्यावेसे वाटले? त्यामुळे आत्ता जे काही त्यांनी केले ते काही आम्हाला पटलेलं नाही आहे किंवा आम्हाला ते मान्य पण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आत्ताच अधिवेशनामध्ये भाषण झालं आहे. भाषणामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवरती चढकून टीका जी आहे ती केलेली पाहायला मिळते. काही लोक एरियल फोटोग्राफी करण्यात व्यस्त आहेत, जमिनीवर येऊन फोटोग्राफी त्यांनी केली पाहिजे असा प्रकारचा आरोप केला आहे. अनेक टीका जी आहे ते उद्धव ठाकरेंवरती करताना पाहायला मिळाली. चांगली गोष्ट आहे ना. एक लक्षात घ्या, हुरियो त्याच्याच नावाने होतो जो स्टेडियममध्ये खेळत असतो. गॅलरीत बसून खेळ बघणाऱ्यांच्या नावाने कधी हुरियो होत नसतो. आम्हाला आनंद आहे की सन्माननीय उद्धव साहेबांबद्दल बोलल्याशिवाय सभागृहाच्या आत किंवा सभागृहाच्या बाहेर या लोकांचा दिवस जात नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या मैदानात लढणारा एकमेव योद्धा त्यांना दिसतो आहे, ते म्हणजे उद्धव साहेब. राहिला प्रश्न त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना शेरेबाजी करण्याचा, तर मला वाटतं ती शेरेबाजी उद्धव साहेबांबद्दल नसावी. कारण फोटोग्राफीच्या संबंधाने ते जे काही बोलले, कदाचित हे सगळं बोलताना त्यांच्यासमोर पंतप्रधान महोदयांचा चेहरा असावा, कारण पंतप्रधान मोदी साहेब जे बंद कॅमेऱ्याने फोटो काढत होते, तर कदाचित त्यांचा चेहरा समोर दिसल्यामुळे त्यांना अचानक ते आठवलं असेल. याच्या पलीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जी आहे ती निवडणूक होते. मिलिंद नार्वेकरांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलेली आहे उमेदवारी. निवडणूक होणार हे जवळपास निश्चित वाटतं, सध्या तरी वाटतंय. काय भूमिका असणार आहे, कशा रीतीने हे सगळं मतांचं टॅकल करणार? नाही, आमच्याकडे मतांचा कोटा आहे ना. महाविकास आघाडी म्हणून आमची 69 मतं होत आहेत, 23 कोटा आहे. आणि त्यातही महत्त्वाचं की अपक्षांची मतं आहेत आणि कुणी सांगावं, खेला होबे खेला हो सकता आहे, हवाने रुख बदलली आहे. ज्या पद्धतीचं सध्याचं वातावरण दिसतंय, लोकसभेच्या निकालानंतरची एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर हे स्पष्ट चित्र दिसत आहे की मी आपल्याच सगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून बातमी बघितली. पवारसाहेबांच्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटीलजींची भेट दादा गटाच्या आमदारांनी घेतली, किंवा काल परवा
पिंपरी चिंचवडचे सगळे नगरसेवक पवारसाहेबांना भेटायला गेले होते. हे जर सगळं चित्र बघितलं आणि त्यातही ही निवडणूक आपलं मत दाखवायचं नाही आहे, गोपनीय मतदान आहे, तर त्यामुळे काहीही होऊ शकतं. आम्हाला विश्वास आहे की आमचे 3 लोक निवडून येतील. काही होऊ शकतं म्हणजे ते आमदार मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला करू शकतात अशा प्रकारचं? करू शकतील, करू शकतील ना, कारण भाजपच्या अनेक लोकांचं नुकसान देवेंद्रजींमुळे झालं आहे ना. आता आजचंच बघा ना की ज्या लोकांची यादी गेलेली आहे, मला यावेळेला वाटलं किमान यावेळेला तरी केशव उपाध्यांना संधी मिळायला पाहिजे होती, माधव भंडारीसारख्यांना संधी मिळायला पाहिजे होती. कित्येक असे लोकं आहेत ना की ज्या लोकांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे, तर अशा लोकांचा विचार त्यांनी, पाशा पटेलांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती. का बरं पाशा पटेलांची मतं तुम्हाला एवढा म्हणजे मुस्लिमांच्या संबंधाने इतकी ॲलर्जी का आहे भाजपला? का पाशा पटेलांना ते उमेदवारी देत नाहीत? त्यामुळे अशा निष्ठावंत लोकांना ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यांच्याकडे बघून जर ते जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत असे समजून अनेक आमदार निर्णय घेऊ शकतात. जी परिस्थिती भाजपने मागच्या वेळेस विधान परिषद निवडणुकीला आणलेली होती, मतांचा अनेक फोडाफोडी झाली, तसे ते आता आमदार जे आहेत ते यंदा महाविकास आघाडीला मतदान करतील आणि कदाचित प्रवेश देखील जे ते आमदार तळ्यात माहीत असणारे प्रवेश करतील विधानसभेच्या तोंडावरती होऊ शकेल. क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये कधी कोणता कसा बॉल पडेल आणि काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे होऊ शकेल असं सुद्धा. नक्कीच. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं आता काय होत आहे, 11 जागांसाठी उमेदवारी फॉर्म जे आहे ते जवळपास 12-13 पर्यंत जात आहेत, त्यामुळे निवडणुकी लागल्यानंतर हे आमदारांचं नेमकं मतदान कशा रीतीने होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.